दमडी महाल अतिक्रमण कारवाई प्रकरणात MIMच्या 5 नगरसेवकांचा निलंबन प्रस्ताव तयार करण्यात आलाय. आज सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद पाहायला मिळाले. काळ्या पट्ट्या बांधून नगरसेवकांनी सभागृहात उपस्थिती लावून निषेध नोंदवला. भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ शहरात डाव्या, दलित आणि मराठा संघटनेच्या वतीनं सद्भावना मुखरॅली काढण्यात आली. शिवराय ते भीमराय असा या रॅलीचा मंत्र होता. शहरातील क्रांती चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. तर भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात परिवर्तनवादी, डाव्या, दलित आणि मराठा संघटनांच्या वतीनं सद्भावना मूक रॅली काढण्यात आली. शिवराय ते भीमराय असा या रॅलीचा मंत्र होता. शहरातील क्रांती चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. तर भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. दलित, मराठा, OBC तसेच मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. भीमा कोरेगाव येथील दंगलीचे सूत्रधार असलेल्या मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी. कोरेगाव इथं लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येणार आहेत. याबाबत माहिती असताना देखील कोणतीही खबरदारी न घेता भिडे तसेच एकबोटे यांना अभय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तसेच फटांगडे कुटुंबियांना 30 लाखांची मदत करावी. कोरेगाव इथं गाड्यांचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाई देण्यात यावी. तात्काळ दंगल भडकवणाऱ्यांना अटक करावी. तसेच आंदोलन काळात अनेकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शांततेच्या मार्गाने पैठण गेट मार्गे भडकल गेट इथं समारोप करण्यात आला. या रॅलीत सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश होता. शांततेचा संदेश समाजामध्ये द्या. समतेच्या माध्यमातून